नमस्कार, माझं नाव गौरव सर्जेराव यादव आणि मी एक व्यंगचित्रकार आहे. इयत्ता 7वी मध्ये असताना मला व्यंगचित्र काढण्याची आवड निर्माण झाली. सामना वृत्तपत्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंची काही जुनी व्यंगचित्र आली होती, ती पाहून मला सुद्धा वाटायला लागलं की आपण सुद्धा व्यंगचित्र काढावीत. आणि तिथून माझ्या व्यंगचित्रकलेच्या प्रवासाला सुरुवात झाली. मी वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांच्या शैली अनुभवत होतो, त्यातून हळूहळू शिकत चाललो होतो. आणि मग मी शारदाश्रम स्कूल ऑफ ॲनिमेशनमध्ये प्रवेश घेतला आणि तिथून ॲनिमेशनचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. व्यंगचित्रकला आणि ॲनिमेशन यांचा मी मेळ घालून त्यामध्ये प्रावीण्य मिळवायला हळूहळू सुरुवात केली. नुकतंच झालेलं व्यंगचित्र प्रदर्शन नागपूरमध्ये, आणि तिथे मला माझी व्यंगचित्र प्रदर्शित करण्याची संधी मिळाली. तिथे मला सहभाग घेता आला. महाराष्ट्रातले एकूण 75 व्यंगचित्रकार त्यामध्ये सहभाग घेत होते आणि त्यापैकीच मी एक होतो. आणि विशेष म्हणजे मी त्यामध्ये सर्वात लहान होतो आणि माझी 4 व्यंगचित्रं त्या ठिकाणी लावलेली होती. आणि बरीच मोठी मोठी व्यंगचित्रकार मंडळी तिथे आलेली होती, ज्यांना मला भेटण्याची इच्छा होती. आणि मी त्यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो, त्यांच्याकडून बरंच काही शिकता आलं. आणि जेव्हा मी नागपूरवरून आता परत आलो आहे, तेव्हा मी फार मोठी ऊर्जा आणि एक चैतन्य घेऊन आलेलो आहे की मला आता आणखी चांगली व्यंगचित्र काढता येतील. एक काळ होता जेव्हा व्यंगचित्र ही वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावरती यायची आणि लोक अग्रलेख वाचण्या अगोदर सुद्धा प्रथम व्यंगचित्र पाहायची, कारण व्यंगचित्रामधून त्यांना त्यांचं जीवन बघायला मिळायचं. पण आता काळानुरूप व्यंगचित्रांना महत्त्व उरलेलं नाही आहे, त्यामुळे ती एक एक पान मागे सरकत चाललेली आहे. तर मी व्यंगचित्रात प्रावीण्य मिळवत असताना माझी फार मोठी इच्छा आहे की पुन्हा मी त्या व्यंगचित्रांची जागा ही 5-6 पानावरून पुन्हा एकदा पहिल्या पानावर आणणार आहे. ही माझी फार मोठी इच्छा आहे, कारण बाळासाहेबांचं एक वाक्य आहे, 100 अग्रलेखांची ताकद ही एका व्यंगचित्रामध्ये असते. त्यामुळे व्यंगचित्रांना ते महत्त्व मिळवून देणं हे माझं स्वप्न आहे. व्यंगचित्र काढण्याची कला ही लोकांसमोर येण्यासाठी जी कलरपणने मेहनत घेतलेली आहे, त्याबद्दल कलरपणचे खूप खूप आभार. तर सर्वांनी कलरपणच्या फेसबुक पेजला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मेक देम फेमस.